सागर यांचा यथोचित सत्कार व यथोचित सन्मान अर्थात पारितोषिक देऊन त्यांना उत्कृष्ट अर्थात मॅन ऑफ द मॅच नी गौरवण्यात येत आहे. वेल डन. पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं आभार. शहाबाज रामनाथ जीते ना. फील्डिंग कोणाचे? राजू मात्रे. राजू मात्रे शिवसेना शाखा वडखळ. आपण पाहतो इथे वडखळ शिवसेने शाखेचे आदरणीय शाखा प्रमुख श्री राजू म्हात्रे यांचे इथे भव्य आगमन. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आदरणीय श्री चंदन साहेब म्हात्रे यांचं सुद्धा इथे भव्य आगमन होत आहे, आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर, आपण अगदी या खेळाडूंच्या प्रेमापोटी या भव्य दिव्य स्पर्धेला आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून इथं आलात, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो व तुम्हाला धन्यवाद देतो. चला बोलूयात पुन्हा एकदा मैदानात. त्याचप्रमाणे आदरणीय श्री संदेश पाटील साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे, तर त्यांनासुद्धा नम्र विनंती असणार आहे की आपण या भव्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे व खऱ्या अर्थाने या मंचाची या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. नक्कीच आपण पाहिलं तर अनेक मान्यवर या स्पर्धेला मोठ्या संख्येने भेट देत आहेत. मित्रांनो, हे आयोजकांच्या प्रती असलेलं प्रेम आहे, हे क्रिकेटच्याबद्दल असलेलं प्रेम आहे, हे खेळाडूंबद्दल असलेला हा आदर आहे, आदर आहे, सन्मान आहे. नक्कीच त्या प्रित्यर्थ आपण पाहतोय अनेक मोठे दिग्गज मंडळी या स्पर्धेनिमित्त या व्यासपीठावर येत आहेत. पुन्हा एकदा आपण मैदानात वळूया. मधल्या काळात आपण त्यांचं यथोचित स्वागत करणार आहोत. तत्पूर्वी आपण सामना पाहूया. मधल्या वेळात जेव्हा आपल्याला लगेच वेळ मिळेल, त्यांचं यथोचित आपली भारतीय संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे, अतिथी देवो भव, त्यानुसार त्यांचं स्वागत होईल, नो डाऊट. बॅटिंग कोणची आहे? बॉलिंग कोणची आहे? रामनाथ. रामनाथ टॉस जिंकला त्याने ना. बॉलिंगला कोण ना? आणि बॅट्समॅन बॅट्समॅन महेश आणि विराज. तर मित्रांनो, चला ह्या सामन्याचं पुन्हा एकदा धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी सुभाष वेले मॅन फ्रॉम खंडाले अलिबाग आपल्याला घेऊन चलतो आपल्या राष्ट्रीय भाषेत. धन्यवाद. तर चलिए दोस्तों, फिर से एक बार सभी का हार्दिक स्वागत. नया मुकाबला रामनाथ जीते वर्सेस बादल शाहबाज, इन दोनों के बीच में यह टॉस जीतकर रामनाथ जीते ने पहले फील्डिंग करने का निर्णय लिया और नियता दिया बल्लेबाजों को यहाँ स्ट्राइक एंड पर. जो बल्लेबाज है, बहुत ही शानदार शुरुआत. महेश यानी विराज, विराज स्ट्राइक एंड ना. आदि होता तो विराज ने अपने साथ साथ अपने टीम का खाता एक रन से यहाँ पूरा किया है, ओपन किया है. तो जरूर इस बार पहले गेंद के बाद दूसरे गेंद पर स्ट्राइक में बदलाव आ चुका है. स्ट्राइक एंड पर नॉट स्ट्राइकर यहाँ महेश, जो कि बाएं हाथ के बल्लेबाज है, बहुत ही ऊंचे तगड़े, जिनकी शरीर दृष्टि अगर देखें तो बहुत ही शानदार शरीर दृष्टि यहाँ हम देख रहे हैं. तो इस शरीर दृष्टि का कितना फायदा महेश लेते हैं. अगली गेंद राइट ओवर द विकेट. ओहो, यहाँ गेंदबाज का क्या कहना, तारीफ लायक गेंदबाज यहाँ रोहित अपने हाथों से कर रहे हैं और महेश जैसे बड़े बल्लेबाज को हक्का बक्का कर छोड़ रहे हैं. लाजवाब गेंदबाजी का मुजहारा यहाँ रोहित द्वारा हम देख रहे हैं और यह वातावरण में भी यह अजूबोगरीब हम बदलाव देख रहे हैं. पहले देखते थे बहुत ही तेज धूप थी, इसी के साथ डीप एक्स्ट्रा कवर के दिशा में यहाँ खेल दिया है. हालांकि गेंद जा रहे डीप लॉन्ग ऑफ के क्षेत्र में और जब तक गेंद फील्ड होती है तब तक बल्लेबाज ने यह पहली रन आसानी से मुकम्मल की. इसी के साथ रनों की संख्या पहुंची है 3 रन, पहली ओवर जारी. सलामी बल्लेबाज हम महेश और विराज के रूप में देख रहे हैं. स्ट्राइक एंड पर फिर से एक बार महेश, जो कि अगली गेंद का मुकाबला करेंगे. ओहो, बहुत ही अच्छी गेंद थी, सीधे बल्ले से खेला. यहाँ अच्छी फील्डिंग और एक ही रन पर संतुष्ट रहना दोनों बल्लेबाजों को. तो जरूर हर गेंद पर दोनों बल्लेबाज सिंगल डबल रन लेकर अपनी टीम को आगे ले जाने की कोशिश कर रहे हैं. इससे एक बार एक रन से वृद्धि होते हुए रनों की संख्या जा पहुंची है 4 रनों पर.
तो हर गेंद पर, हर गेंद के बाद स्ट्राइक रोटेट होते हुए नजर आती हुई यहाँ फिर से एक बार विराज ऑन स्ट्राइक, जो कि बहुत ही मजबूत शरीर स्टी वाले हैं। इस अगली गेंद राउंड विकेट, इस बार आउट ऑफ द लेग स्टंप। अंपायर ने गेंद को देखा, परखा और बहुत ही अच्छा निर्णय दिया। यहाँ ये गेंद व्हाइट है, आम तो आम और गुटलियों के दाम। जब जब व्हाइट गेंद आती है तब रनों के साथ गेंद भी बढ़ती है, इसी के साथ रनों की संख्या 5। पहली ओवर जारी, पहली ओवर प्रगति पथ पे होते हुए 5 रन। फिर से एक बार रोहित की अगली गेंद राउंड विकेट, यहाँ गेंद में धीमापन लाया, गति में धीमापन लाया और बल्लेबाज को चकाने की कोशिश की और इसी के साथ जरूर एक रन और मिलेगी, रनों की संख्या 6। तो देखा जाए तो इस ओवर में बड़े शॉट से पूरी तरह वंचित रखा बल्लेबाजों को गेंदबाज रोहित ने और एक शानदार ओवर यहाँ दिखाई है। फिर से एक बार रैंडम ओवर द विकेट, यहाँ अगली गेंद बाएं हाथ के बल्लेबाज महेश के लिए, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, जरूर टिप्पा खाने के बाद गेंद ने थोड़ा सा यहाँ उछाल प्राप्त किया और गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में। लाजवाब ओवर घटी है यहाँ रोहित की पहली ओवर की समाप्ति। ओवर की समाप्ति, यह रनों की संख्या 6। दरम्यान जोपर्यंत दूसरा षटक सुरू होईल तोपर्यंत आपण पाहतो इथे मान्यवर इथे उपस्थित आहेत, आदरणीय राजू म्हात्रे यांचा यथोचित सत्कार अर्थात मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे नरदास म्हात्रे यांना नम्र विनंती करतो की आपल्या शुभस्थ या भव्य व्यासपीठावर त्यांचा यथोचित सत्कार सन्मान करायचा आहे। आपण पाहतोय अर्थात मिथुन म्हात्रे मित्रमंडळ वडखळ वावे आयोजित मिथुन म्हात्रे चषक 2023 या स्पर्धेसाठी इथे उपस्थिती दाखवली आदरणीय राजू म्हात्रे, त्याबद्दल त्यांचं अगदी शतशः आभार। रणजी नरदास म्हात्रे यांच्या शुभहस्ते त्यांना एक सुंदर अर्थात उबदार मायेची शाल व अतिशय सुंदर पुष्पगुच्छ व एक कायम स्मरणात दैनंदिन जीवनात सुद्धा आठवण राहील असा एक आपण टीक पाहतोय की तो रोज त्यांना दिसेल आणि या स्पर्धेची त्यांना रोज आठवण येईल। थँक्यू सर, आपण अगदी वेळात वेळ खर्च करून आला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। तो चलिए दोस्तों फिर से एक बार मैदान की तरफ जाते हैं जहां काफी ऊंचे वन ऑफ द मोस्ट हाइटेड मोस्ट हाइटेड बॉलर इन द टूर्नामेंट वन एंड ओनली प्रथमेश यहां जो कि आए हैं दूसरी ओवर के लिए, जो कि लाजवाब गेंदबाजी करते हुए रैंडम ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। 44 नंबर का जर्सी जिन्होंने परिधान किया है। इस बार आओ देखा ना ताओ, जरूर गेंद को काउ कौन के ऊपर से खेला है 6 रन। तो यहाँ रनों की संख्या 16, हालांकि पहले ओवर में 6 रन थे। दूसरे ओवर के लिए आए प्रथमेश, जिन पर जरूर एक छक्का गाड़ा बल्लेबाज ने और अपने टीम को पहुँचाया 17 रनों पर। तो जरूर दूसरी ओवर प्रगति पथ पे है और पहले बल्लेबाजी करते हुए बादल शाहबाज की टीम 17 रन पर। दूसरी ओवर प्रगति पथ पे इस बार स्ट्राइक एंड पर आए हैं महेश, जो कि बाय हाथ के बल्लेबाज है, लेफ्ट हैंडर बैट्समैन, बाय हाथ का बल्लेबाज। अक्सर हम उन्हें एक खतरनाक बल्लेबाज मानते हैं, जानते हैं, लेकिन इस बार महेश कितने खतरनाक है वो वही बताएंगे अपने बल्ले से। इसी के साथ रैंडम ओवर द विकेट,
इस बार बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, क्रिकेट का ये बहुत ही क्लासिक स्ट्रोक हम देख रहे हैं जो कि 4 रन प्राप्त कर के देगा। इसी के साथ फिर से एक बार 4 रनों की वृद्धि होती हुई रनों की संख्या जा पहुंची है। वाकई ही महेश पाटिल बहुत ही खतरनाक बल्लेबाज है, वन ऑफ द मोस्ट डेंजरस बैट्समैन इज ए महेश यावेली। इसी के साथ ही अगली गेंद, इस बार अच्छा कमबैक किया प्रथमेश ने, महेश जैसे बड़े बल्लेबाज को चकाया है। गेंद जरूर बहुत ही अच्छी थी गुडलेन पर डालने के बाद सीधा बल्लेबाज को चका के विकेट कीपर के दस्तानों में। दो ओवर की समाप्ति, दो ओवर के बाद यहां पहले बल्लेबाजी करते हुए शाहबाज वादल शाहबाज ने बनाए हैं 21 रन। आदरणीय चंदन म्हात्रे इथे उपस्थित आहेत, यांचा इथे आम्ही सत्कार करणार आहोत। तर जयंत पाटील यांना मी नम्र विनंती करतो की चंदन म्हात्रे साहेबांचं इथे यथोचित सत्कार करायचा आहे। तदनंतर संदेश पाटील यांचा इथे सत्कार होईल। आपण पाहतोय चंदन भाऊ यांचा इथे यथोचित सत्कार सन्मान होत असताना या व्यासपीठावर मायची उबदार सुंदर शाल व प्रेमाचं प्रतीक अर्थात पुष्पगुच्छ व कायम आपल्याला उपयोगी पडणारा आपल्याला कॉफी किंवा टी चहा घेण्यासाठी एक सुंदर कप की ज्याच्यावर आपण पाहिलं मिथुनदादा म्हात्रे यांचा फोटो आहे की जो कायम त्यांच्या लक्षात राहील आणि कायम त्यांचं प्रेम त्यांची माया आठवेल। धन्यवाद सर, आपण इथे आलात त्याबद्दल नक्कीच तुमचा आभार, थँक्यू। तदनंतर संदेश पाटील यांचा यथोचित सत्कार होईल। संदेश पाटील यांना सुद्धा मायेची उबदार शाल व पुष्पगुच्छ व एक टी किंवा कॉफी घेण्यासाठी आपण पाहतो या एक सुंदर कप की कायम रोज सकाळी त्यांना आठवण देईल साहेबांची, मिथुन साहेबांची आणि या स्पर्धेची। नक्कीच या स्पर्धेनिमित्त आपण पाहतो या सत्कार मूर्तीचा यथोचित सत्कार होत असताना। धन्यवाद सर, आमच्या विनंतीस मान देऊन आपण इथे आलात, या स्पर्धेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवलीत आणि या खेळाडूंना आशीर्वाद देण्यासाठी आपले चरण इथे लागले त्याबद्दल नक्कीच मी तुम्हाला धन्यवाद देतो। राजू म्हात्रे शिवसेना वडखळ शाखा प्रमुख, इथं आल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। हा सत्कार तुमचा मी अशासाठी करतो आहे की वडखळमध्ये शिवसेना जिवंत आहे, शिवसैनिक जिवंत आहे, याच्यासाठी हा सत्कार आहे। असं काय मिथुन म्हात्रे करतो आहे हा विषय नाही आहे। तुम्ही शिवसेना जिवंत ठेवणं महत्त्वाचं आहे, त्यातच मराठी जिवंत राहील, नाही तर मराठी आता लुप्त होत चाललेली आहे। लक्षात घ्या, हा सत्कार काय तुमच्या म्हणजे असं आहे याच्या आलात म्हणून असा विषय नाही आहे। शिवसैनिकाचा सत्कार आहे, मराठी माणसाचा सत्कार आहे। लक्षात घ्या, आवर्जून ही हा माईक मी पहिल्यांदा हातात घेतला आहे आणि तुमच्याविषयी बोलतोय। धन्यवाद सर। किती झाल्या? 31 रन या स्कोरबुक पर नमूद होते हुए फिर से एक बार 1 रन का इजाफा आएगा और रनों की संख्या यहां बढ़ती हुई हम देख रहे हैं 32। पहले बल्लेबाजी करते हुए वादल शाहबाज ने अब तक 32 रन बनाए। और कितने तीसरे चल काय नाव
इनू नाम के ये गेंदबाज जो कि तीसरे ओवर के लिए आए हैं, इनू इज कमिंग फॉर थर्ड ओवर। एक बार स्ट्राइक इन पर महेश जो कि सलामी बल्लेबाज, लाजवाब बल्लेबाजी करते हुए रनों की संख्या 32, 32 रन ऑन स्कोर बुक। थर्ड ओवर इज अ प्रोग्रेस जो कि लेके आए हैं तीसरी ओवर इनू। दोस्तों नए आए हुए दर्शकों को मैं बताऊंगा, जारी मैच, जारी मुकाबला वादल शाहबाज वर्सेस रामनाथ जीते। इन दोनों के बीच में टच जीतकर रामनाथ जीते जीते टीम ने फील्डिंग करने का निर्णय लिया और विरोधी टीम को बल्लेबाजी का न्योता दिया। इसी के साथ बहुत ही बढ़िया स्ट्रोक हम देख रहे हैं और फिर से एक बार फील्डर को चका के गेंद सीमा रेखा पर, चार रन। After this match, इस बार बहुत ही लाजवाब स्ट्रोक, सिक्स रन। अर्थात दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत, फोर स्क्वेअर कोपरोली वर्सेस जय भवानी कोपरोली। अर्थात कोपरोली गावातील हे दोन संघ आपापल्या विरोधात लढणार आहेत। तर इस बार फिरसे एक बार ध्यान देते हैं स्कोरबुक पर, जहां 42 रन। चला पाणी न्यायचं आहे, यहाँ जरूर कहीं पे निगाह है और कहीं पे निशाना, ऐसा ही शॉट हमने देखा और एक रन जरूर मिलेगी। तीन ओवर के बाद यहाँ राइट ओके कोपरोली गावचे रहिवासी आदरणीय श्री प्रशांत म्हात्रे यांना नम्र विनंती असणार आहे की आपण या व्यासपीठावर यायचं आहे। प्रशांत म्हात्रे मॅन फ्रॉम कोपरोली, सर आपण इथे या व्यासपीठावर यायचं आहे, धन्यवाद। तीन ओवर के बाद 43 रन, 43 रन, यहां आने वाली आखिरी ओवर जारी, आखिरी ओवर बाकी। विशाल शेलार इज कमिंग फॉर लास्ट ओवर। 43 रन यहां बनाए हैं पहले बल्लेबाजी करते हुए वादल शाहबाज ने। इसी के साथ विशाल की पहली गेंद जो कि बहुत ही खराब गेंद, इसी के साथ नो का अंपायर का इशारा, कुल मिला के दो रन का इजाफा जरूर होगा। फ्री हिट ओके पैतालीस रन, फ्री हिट इस गेंद पर, फ्री हिट। एवरी नो बॉल इक्वल टू वन फ्री हिट। इसके साथ ही अगली गेंद, यहां फिर से एक बार आउट ऑफ द ऑफस्टम्प, ऑफस्टम्प के काफी बाहर गेंद जाने वाले, गेंद पर अंपायर ने यहां दंडित किया है गेंदबाज को और फ्री हिट अभी भी जारी है, अभी भी पिक्चर बाकी है। छियालीस रन, 46 रन नॉन स्कोर बुक, फोर्थ यानी कि आखिरी ओवर जारी। इसी के साथ ही अगली गेंद, फिर से एक बार वही नतीजा, वही दिशा और वही खराब दशा।
47 रन। यहां जरूर विशाल जो कि अपने लाइन और लेन से पूरी तरह भटक चुके हैं, जहां कहा जाए तो इस बार फ्री हिट की गेंद पर जरूर बल्लेबाज पूरा फायदा नहीं ले पाए, एक रन का लेना, एक ही रन पर संतुष्ट रहना पड़ा बल्लेबाजों को। तो यहां रनों की संख्या 48, 48 रन, 48 धावा, 48 रन पर यहां बादल शाहबाज की टीम पहले बल्लेबाजी करते हुए। तो जरूर ये वातावरण क्षेत्र रक्षकों को पूरक है, क्योंकि पहले हमने देखा बहुत ही कड़ी धूप थी। इसी के साथ राउंड विकेट, अगली गेंद शॉट ऑफ लेन, गेंद थी पुल की, यह एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक यहाँ बैकवर्ड पॉइंट में, और यह 6 रन। पचास का आंकड़ा पार किया है 54 रन स्कोर बुक पर, जो कि आज के दिन का सबसे बड़ी रन संख्या है 54 रन। पहले बल्लेबाजी करते हुए लाजवाब बल्लेबाजी का मुजहारा बल्लेबाजों ने पेश किया, और यहां अपने टीम को पहुंचाया है हाईएस्ट लेवल पर, जहां यहाँ 50 रनों की पार्टनरशिप पूरी की है दोनों बल्लेबाजों ने, विराज और महेश सलामी बल्लेबाज। फिर से एक बार अंपायर का इशारा नो, और फिर से एक बार यस इट इज फ्री हिट। ओके पचपन रन यहाँ स्कोरबुक पर विराज। फिर से एक बार रैंडम ओवर्ड विकेट गेंदबाजी करते हुए, अहो उठा के खेल है ऑन साइड में, सीधा फील्डर के हाथों में, हालांकि फ्री हिट की वजह से बल्लेबाज बाल बाल बच गए यहाँ, और इसी के साथ रनों की संख्या अब तक 56। अभी भी इस ओवर के कुल मिला के 3 गेंदे बाकी है, 56 रन स्कोर बुक पर। यहां विराज गए हैं बहुत समय के बाद स्ट्राइक इन पर, यहां जरूर फुटवर्क का इस्तेमाल किया और खेल दिया है गेंद वाइड स्मिड विकेट क्षेत्र में, जहां क्षेत्र रक्षक पहले से तो नहीं थे तैनात, लेकिन दौड़ के आए, मेहनत की और इस गेंद को बहुत ही खूबसूरती से कनेक्ट किया, और एक ही रन पर संतुष्ट रखा दोनों बल्लेबाजों को। इसी के साथ रनों की संख्या 57, 2 गेंदे बाकी, 57 रन स्कोर बुक पर। फिर से एक बार बाएं हाथ के बल्लेबाज, शॉट ऑफ लेन, गेंद और 6 रन। तेसठ रनों का 63 रन यहां पहाड़ खड़ा किया है बल्लेबाजों ने, खड़े खड़े खेल दिया है, और गेंद डीप मिड ऑन में, 6 रन।
पाहतोय। मैदानात सुरू असणारा सामना वादळ शहाबाज विरुद्ध रामनाथ जीते। रामनाथ जीते या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं व विरोधी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं। विरोधी संघ अर्थात वादळ शहाबाज संघाचे सलामी फलंदाज विराज आणि महेश यांनी तोडफोड फलंदाजी केली, बेशुद्ध फलंदाजी केली व तब्बल 40 नव्हे 50 नव्हे तर 69 धावा धावफलकावर लगावल्या व 70 धावांचा भव्य डोंगर विरोधी संघासमोर ठेवला, उभा केला। हा डोंगर पाहूया विरोधी संघ पार करेल का, नक्कीच हे आव्हान आहे, हे प्रश्नचिन्ह आहे। जर हा सामना विरोधी संघाला जिंकायचा असेल तर खऱ्या अर्थाने इटका जवाब पत्थर से द्यावा लागेल, प्रत्येक चेंडूवर हल्लाबोल करावा लागेल, प्रत्येक चेंडू जास्तीत जास्त चेंडू हा सीमारेखा पार पोहोचवायला लागेल, तरच इथं मात्र जिथे संघाची डाल शिजेल। पाहूया कशा रीतीने दुसरी फेरी रंगेल। दरम्यान मी यानंतर होणारा सामना कोपरोली अर्थात कोपरोलीच्या दोन्ही संघांना नम्र विनंती करतो की नाणेफेकीसाठी इथे त्वरित यायचं आहे। जोपर्यंत नाणेफेकीचा कौल होईल आणि पुढील सामन्यासाठी क्षेत्ररक्षण सजावलं जाईल आणि फलंदाज 59 धावा करण्यासाठी तयार होतील, पंच सज्ज होतील, गुणलेखक सज्ज होतील, तोपर्यंत पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करतो अर्थात यश मापगावकर। 69 धावा झालेल्या आहेत, 70 धावांची गरज असणार आहे, क्षमा असावी चुकीची दुरुस्ती। तर पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो अर्थात यश मापगावकर सर, मॅन फ्रॉम अलीबाग, थँक्यू व्हेरी मच। धन्यवाद सुभाष वाळे सर, आपण या ठिकाणी त्यांची कॉमेंट्री ऐकताय। हिंदी भाषेवरती असणारं प्रभुत्व आणि त्यानंतर मराठी मायभाषेमधील मायबोलीतील हा गोडवा या ठिकाणी नक्कीच एक चांगला प्रयत्न अशा माध्यमातून होतोय। सामन्याकडे आपण वळूयात। 70 धावा या ठिकाणी करायच्या आहेत आणि 4 षटकं या ठिकाणी असतील, 4 षटकांमध्ये 70 धावा हे टार्गेट आपण पाहतोय। मिथुन मात्र चषक 2023 ची स्पर्धा आणि त्यासाठी हे जमलेले आपण पाहतोय क्रिकेटवरती प्रेम करणारे सर्व मान्यवर आहेत। चला सलामीची जोडी येऊ देत। मॅचकडे आपण वळूयात आणि 24 धावा 24 चेंडूवरती 70 धावा आपल्याला उभारायच्या आहेत आणि त्यासाठी हा संघर्ष हा जगदजयंत मैदानावरती पाहायला मिळेल। तर आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल, तो म्हणजेच प्रितेश प्रितेश पाटील आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर आपण मॅच कडे बोलतोय या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी आलेली जोडी या ठिकाणी पाहायला मिळेल आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेला प्रितेश
आणि सामन्यामध्ये विजय होण्यासाठी असणारी ही आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल 70 धावा या ठिकाणी उभारायचे आहेत 70 रन्स विन अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मॅच पाहतो हा सामना पाहतोय आणि त्याच वेळेस आपण विचार केला तरी या सामन्याकडे गोलंदाजी करण्यासाठी असणारा गोलंदाज या ठिकाणी प्रामुख्याने मैदानावरती आहे आणि गोलंदाजाच्या मोर्चावरती पाहायला मिळेल यावेळेस पहिलाच फटका लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या बाहेर चेंडू सी मारे शपार षटकार जय भवानी गोपरोली विरुद्ध फोरस्कोर गोपरोली या दोन संघांच्या कर्णधारांनी यायचं आहे तर त्यांना माझी विनंती असेल आपण सामन्याकडे पाहतोय या ठिकाणी मैदानावरती निश्चितच प्रामुख्याने विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि त्यानंतर या चेंडूवरती फलंदाज मैदानावरतून परतेल बॅक टू द पॅव्हिलियन डीजे स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कंपल्सरी चेस असणार आहे आणि या ठिकाणी आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर विकेटसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाली आणि बोलूया त्या ठिकाणी गोलंदाजच्या मोर्चावरती असणारा हा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय ज्या माध्यमातून आपण क्रिकेटचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रितेशच्या माध्यमातून ज्यावेळेस मात्र अपील केलं जात आहे मात्र चेंडू या ठिकाणी अष्टांवरती आला नव्हता धावसंख्येमध्ये या ठिकाणी बदलाव करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं आणि धावा सफलकावरती असणारी ही धावसंख्या आपण पाहिली तर या धावा मैदानावरती जमताना पाहायला मिळत आहेत 7 धावा धावफलकावरती आल्यात 7 ऑन स्कोरबुक अशा माध्यमातून आपण धावफलकावरती असणारी ही धावसंख्या पाहतो 70 धावांचं हे आव्हान या ठिकाणी पेलायचं असताना आपण पाहतो या ठिकाणी मैदानावरती ज्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजीच्या मोर्चावरती असणारा गोलंदाज प्रितेश मैदानावरती आला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा हा प्रयत्न हा त्या माध्यमातून आहे तर मी विनंती करतो या ठिकाणी फोरस्कर कोपरोली विरुद्ध जय भवानी कोपरोली या दोन संघांच्या कर्णधाराने की आपण या ठिकाणी असं आहे आणि यावेळेस आपण विचार केला तर धावसंख्येमध्ये जो बदलाव होतोय धावफलकावरती धावा 8 जमल्यात आणि पहिल्या षटकाचा हा थरार पहिला षटक पॉवर प्लेच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पाहूया त्या षटकातील हा पुढचा चेंडू ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय मैदानावरती पंचांचा माध्यमातून इशारा काय असेल तर दोन्ही पंच या ठिकाणी सल्ला मसलत करतील कारण कोणत्याही संघाचं नुकसान व्हायला नको या अनुषंगानं दोन्ही या ठिकाणी पंच कार्यरत आहेत आणि अशा माध्यमातून जो काही इशारा आमच्यापर्यंत येईल यासाठी पंचांचा इशारा की फलंदाज या ठिकाणी बाद असेल कमांड डीजे मास्टर पहिला विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 8 डावा आतापर्यंत लागलेल्या पाहायला मिळतात आणि गोलंदाजी करताना आपण प्रितेशला पाहतोय ज्यावेळेचा फटका आपण पाहतोय हुक केला चेंडूला चेंडू डीप बॅकवर्ड स्कोअर लाईक 1 बाउंस 2 बाउंस ही मारे शबार चौकार
यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करतोय. या बेचा चेंडू पडल्यानंतर श्री प्राप्त करणारा पाहायला मिळालाय आणि त्या माध्यमातून आपण विचार केला तर या ठिकाणी डॉट पद्धतीने चेंडू जेव्हा जेव्हा येतील त्यावेळेस दडपणामध्ये दबावामध्ये पाहायला मिळेल फलंदाजी करणारा संघ, कारण टार्गेट फार मोठा आहे 70 धावांसाठी. या ठिकाणी आपण पाहतोय सर्वात मोठी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार. फटकेबाजी करावी लागेल आणि त्या माध्यमातून हा पुढचा चेंडू ओवर द विकेट. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर चेंडू वाईड इश लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार. संख्या आपण पाहतो धावसंख्येवरती 18 धावा, 18 for loss of 2 wickets अशा पद्धतीने आपण षटक क्रमांक दुसरं पाहतोय. अजूनही मॅच संपली नाही आहे, कारण स्वतःला सांगा की सामना अजूनही संपला नाही आहे, कारण या स्पर्धेमध्ये आपण सुद्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करताय आणि त्या माध्यमातून स्टँड अँड डिलिव्हर फटका ज्या पद्धतीने रडारमध्ये दिलेल्या चेंडूला अगदी सोडलं नाही, या चेंडूवरती प्रहार झाला आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर 7 धावांसाठी षटकार आपण पाहिला. तर आपण पाहतोय फोर स्क्वेअर कोपरी संघानं नाणेफेक जिंकलेली आपण पाहतोय, यानंतर त्यांचा सामना आहे, त्यांनी तयार राहायचं आहे. रेट ऑफ मोर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या बेचा चेंडू पाहायला मिळेल, वाईट चेंडू आहे कारण खेळण्याच्या मर्यादेबाहेरचा चेंडू, वन बाऊनचा इशारा सुद्धा या ठिकाणी पंच प्रशांत तांडेल आणि प्रितेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पंचांची भूमिका अगदी योग्य पद्धतीने बजावण्याचं काम या ठिकाणी केलंय आणि वन बाऊन्स या ठिकाणी हा इशारा आल्यानंतर आता मात्र यानंतर येणाऱ्या बाउन्सरवरती पंच निश्चितच या ठिकाणी स्वेअर किंवा अवांतर चेंडू या ठिकाणी घोषित करतील. आपण मॅचकडे वळूयात. राईट आर्म ओव्हर द विकेट फलंदाजासाठी या पुढचा चेंडू. यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या बाहेर क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका, चेंडू येतोय लॉफ्टेड ड्राईव्ह षटकार. डीजे आता मात्र आपण पाहतो या मॅचमध्ये अजूनही रोमांच आहे. 25 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय, आपण पाहतो मिस झाला चेंडूवरती, पूर्णतः नियंत्रणामध्ये नव्हता फलंदाज, मात्र त्या माध्यमातून आपण धावसंख्या पाहिली तर धावसंख्येमध्ये बदलाव नसेल. 25 धावा या धावफलकावरती आपण अर्जित केलेला पाहतोय ज्या माध्यमातून गोलंदाजच्या मोर्चावरती असणारा सिद्धू. आपण या ठिकाणी पाहतो सिद्धेशच्या माध्यमातून गोलंदाजी सुरू आहे. 70 धावांसाठी या ठिकाणी फार मोठं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना आपण षटक क्रमांक दुसरं पाहतोय आणि गोलंदाजच्या मोर्चावरती सिद्धू. यावेळेस मात्र आणखीन एक प्रहार, चेंडू काऊ कॉर्नर बाउंड लाईनच्या बाहेर, बी गॅन बँग ऑन 6 षटकार. सामन्याकडे आपण पाहतो धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते, ती म्हणजेच 31 धावा 31 for loss of 2 wickets. 70 धावांसाठी हा संघर्ष फलंदाजी करताना आपण दुसऱ्या इनिंगकडे पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीने तुटून पडले होते अक्षरशः गोलंदाजावरती, अगदी इतका जेव्हा पत्थरसे थोडीच तोड चढेतोड उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. रामनाथ जिते या संघर्षा माध्यमातून होतोय. सामना विजयण्यासाठी असणारी आवश्यकता, चेंडू किती शिल्लक आहेत या गोष्टी आपण पोहोचवणार आहोत. त्यादरम्यान सिद्धूचा राईट आर्म अराउंड विकेट ब्लॉक ऑन लाईनचा चेंडू यॉर्करवरती आपण पाहतोय, खोदून काढले चेंडूला. चेंडूवरती आपण पाहतोय धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न होतोय. एका धाव्याने प्रतिस्पर्धी संघाचं काही बिघडणार नाही आहे, मात्र आपण विचार केला तर 2 षटकांनंतर धावसंख्या 32 धावा लागलेली पाहायला मिळते आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये सामना विजय होण्यासाठी आपण पाहतोय 12 चेंडूवरती 38 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल.
तर येणाऱ्या 12 चेंडूवरती 38 धावांसाठी या ठिकाणी आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने या प्रामुख्याने या 38 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये 19 धावांनी या ठिकाणी सरासरी राखावी लागेल. रामनाथ जिथे एक चांगला प्रयत्न करतोय, दोन षटकांमध्ये त्यांनी 16 सरासरी जरूर राखली आहे, मात्र येणाऱ्या दोन षटकांमध्ये 12 चेंडूवरती 38. या ठिकाणी आपण पाहतो ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती झालाय आणि पुन्हा एकदा ओव्हर टू डीजे मास्टर. तर आपण मॅचकडे वळूयात. धावफलकावरती धावसंख्या 32 धावा 32 फॉर लॉस ऑफ 2 विकेट अशा पद्धतीने आपण पाहतोय. तर येणाऱ्या 12 चेंडूवरती सामना विजयवण्यासाठी 38 धावांची रिक्वायरमेंट आहे आणि ज्यामध्ये प्रत्येक षटकामध्ये 19 धावा या धावफलकावरती उभाराव्या लागतील. आणि प्रामुख्याने आपण विचार केला तर प्रति षटकामध्ये 3 षटकार किंबहुना 2 चौकार 1 षटकार दुहेरी धावसंख्या अशा पद्धतीने पूर्णतः हा टार्गेट अचीव करण्यासाठी प्रयत्न करावे लागेल रामनाथ जिथे संघाला. ज्या माध्यमातून आपण पाहतो येणाऱ्या 12 चेंडूवरती धावसंख्येची रिक्वायरमेंट आहे ती म्हणजेच तब्बल 38 धावा. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर ज्या माध्यमातून खाली राहणारा चेंडू पाहायला मिळाला, आतापर्यंत ज्या फलंदाजाने मॅचला पूर्णतः जीवित ठेवलाय असा फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय, ज्याचं नाव आहे रोहित. आपण पाहतो रोहितच्या पाठमधून आतापर्यंत षटकार आणि चौका सुद्धा आपण पाहिलेत आणि अगदी त्या माध्यमातून रोहितकडे असणारी कॅपॅसिटी आपण या मैदानावरती पाहू शकाल. गोलंदाजच्या मोर्चावरती असणारा हा गोलंदाज आपण पाहतोय महेश. या बेचा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळेल ज्या माध्यमातून या क्रिकेटच्या पटलावरती हा खेळ सुरू झालाय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावफलकावरती ही धावसंख्या 70 धावा या ठिकाणी अचीव करण्यासाठी मोठी फटकेबाजी करणं हे फार महत्वाचं असेल, किंबहुना त्या फटकेबाजीसाठी प्रत्येक आलेला फलंदाज मैदानावरती प्रहार आणि प्रहार हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे उरलाय. कारण प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांनी ज्या माध्यमातून आतापर्यंत फलंदाजांना रोखून ठेवण्याचं काम केलंय, चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळली गेली आहे. ओहो क्या बात आहे, आपण पाहतोय आतापर्यंत पॉपिंग बॉक्सच्या या पॉपिंग बॉक्समध्ये चेंडू एक्झिक्यूट करण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून झालंय. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण विचार केला तर पहिल्या 3 चेंडूवरती 3 डॉट या ठिकाणी मैदानावरती महेशच्या माध्यमातून आलेत आणि अजून सुद्धा 3 चेंडू येणं बाकी असेल. एक अप्रतिम षटक येथे महेशच्या माध्यमातून हाताळण्याचं काम केलंय आणि 3 चेंडूवरती 3 सलग डॉट खेळणारा रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक मैदानावरती येतो चेंडू ट्रॅव्हल करतो डीप पॉईंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि त्यानंतर आपण विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 34 धावा 34 रन्स ऑन स्कोर बुक. तर महेशने केलेलं हे कमबॅक आपण पाहतोय, रोहित एक चांगला फलंदाज जरूर आहे. वाईट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो या चेंडूवरती, निश्चितच एका धावेला कन्वर्ट करायचं 2 धावांमध्ये. अनफॅन्टास्टिक फॅबुलस रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन 2 बॅट्समन अशा पद्धतीने आपण पाहतो या धावा धावफलकावरती जमवल्या गेल्यात. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या जमली त्या म्हणजे 36 धावा 36 ऑन अ स्कोरबुक अशा माध्यमातून आपण धावफलकावरती ही जमलेली धावसंख्या पाहतोय. तर आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती असणारा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच महेश आणि या षटकामधील एकमात्र चेंडू येणं बाकी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, उलटा चेंडूला सोडणार नाही, चेंडू जाईल का, चेंडू डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर लांब पल्ल्याचा लांब लचक षटकार 6 रन्स डीजे.
कडे आपण बोलतो प्रितेश ही मॅच चालू करायची आहे ऑफिशियल अंपायर आपण पाहू शकाल प्रशांतजी तांडेल आहेत आणि त्याबरोबर आपण अंपायरिंग साठी जे अंपायर पाहतोय ते म्हणजेच सन्मान्य प्रवीण आंद्रे सर पेण तालुक्याला बिलॉंग करणारे दोन्ही पंच अगदी सक्षमपणे ज्या सामन्यांकडे पाहतोय सामना जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे 6 चेंडूवरती 28 धावांची म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल 42 धावा आतापर्यंत जमल्यात 42 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स अशा पद्धतीने आपण या सामन्याकडे पाहतोय आणि येणाऱ्या 6 चेंडूवरती आपण पाहू शकाल ज्या माध्यमातून जी धावसंख्या या ठिकाणी उभारायची आहे ती म्हणजे 6 चेंडूवरती 28 धावा स्ट्राइक वरती आपण अरुणला पाहतोय नॉन स्ट्राइक एंड वरती आपण रोहितला पाहतोय येणाऱ्या जर आपण विचार करू रोहितचा वैयक्तिक स्कोर या ठिकाणी 13 चेंडूवरती 30 धावांवरती नाबाद खेळताना नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय तर येणाऱ्या 6 चेंडूवरती सामना आणि सामना विजय होण्यासाठी आपण आवश्यकता पाहतोय 28 धावांची ही रिक्वायरमेंट असेल आणि गोलंदाजच्या मोर्चावरती आपण गोलंदाज सुमित पाटीलला पाहतोय बोलूयात या क्रिकेटच्या पटलावरती या ठिकाणी सुमित पाटील गोलंदाजी करण्यासाठी आलाय रेटाम उर्द विकेट व्यावेचा चेंडू क्या बात आहे क्या के नाही गेंदबाज के बहुत अतिशय चांगला चेंडू मैदानावरती आणला गेलाय आणि पहिला चेंडूवरती आपण जर विचार केला तर फलंदाज नो फुटवर्क अशा पद्धतीने या मैदानावरती आपण पाहिला विचार केला तर फुटवर्क नव्हता पडल्यानंतर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला आणि आता मात्र येणाऱ्या 5 चेंडूवरती आपण पाहतोय सामना विजय होण्यासाठी 28 धावांची ही रिक्वायरमेंट पाहायला मिळेल जावेदचा फटका आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल करतो लॉंग लेगच्या रेषेने शॉर्ट लॉंग लेगला चेंडू गेलाय आणि धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती या धावेनिशी पुढे संशोधना पाहायला मिळेल किंबहुना आपण जे बिग टार्गेट पाहतो जे बिग टार्गेट करण्यासाठी या ठिकाणी बिग फटक्यांचीच आवश्यकता आहे धावसंख्येकडे आपण पाहिलं तर 43 धावा या धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत आणि या षटकामध्ये 4 चेंडू येणं बाकी गोलंदाज सुमितची चांगली गोलंदाजी म्हणूयात या बैचा चेंडू रोहित बॅकफुट वरती होता प्रयत्न जरूर केला होता मात्र या चेंडूवरती त्याला चेंडू समजला नाहीये संपर्क नाहीये आणि या चेंडू आपण जर विचार केला तर निश्चितच हा चेंडू डॉट पद्धतीचा पाहायला मिळतोय तर आपण पाहतो या ठिकाणी चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र ज्या मॅचमधली पूर्णतः औपचारिकता शिल्लक राहिली असं मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन कारण येणाऱ्या चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 2 आणि या 2 चेंडूवरती आपण पाहतोय धावफलकावरती 26 धावांची रिक्वायरमेंट म्हणजेच क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट अशक्य जरी नसली मात्र या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय अशी गोलंदाजी जी मैदानावरती चांगल्या पद्धतीने आहे यावेळेस मात्र अपील मैदानावरती करतोय आणि ऑफस्टिक सोडणारा हा चेंडू अगदी चांगला डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळतो प्रशांतजी तांडेल जे या सामन्याचे मुख्य पंच आहेत आणि या सामन्यामध्ये येणारा एकमात्र चेंडू येणं शिल्लक असेल तर आपण मॅच कडे बोलतोय ज्या सामन्याकडे एक जबरदस्त खेळ जो मैदानावरती पाहायला मिळतोय राईट आम ओव्हर द विकेट यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोकचा फटका चेंडू लॉंग ऑफ रिझनला फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय या सामन्यामध्ये विजय होताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच वादळ शहाबाद संघ आणि या संघाचं मी अभिनंदन करेन की आपण एक चांगला खेळ या ठिकाणी दाखवलात आणि एक चांगला परफॉर्मन्स तुमच्या माध्यमातून आलाय तर या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलतोय तर महेश 12 चेंडूवरती 33 धावा करणारा महेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल